सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि गुन्हेगारी विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी News24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्राची. आपण पाहतात News24 सह्याद्री. पाहूया अहमदनगर शहरातील काही महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमी. देशाची अर्थव्यवस्था उभारी देण्याचे महत्त्वाचे काम उद्योग क्षेत्र करीत असते, त्यामुळे उद्योगाला बळ देणे हे प्रत्येक राज्यकर्त्याचे आणि प्रशासनाचं कर्तव्यच आहे. त्यामुळे नगर शहराचा औद्योगिक विकासासाठी तेथील उद्योजकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करू. सर्वांना सोबत घेऊन विकासाचे हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चित पुढाकार घेऊन पाठपुरवठा करू, असं प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. अहमदनगर MIDC मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे तसेच आगामी संघटनेचे लघु व मोठ्या उद्योजकांसोबत तेथील प्रश्नांसंदर्भात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मनपा आयुक्त शंकर गोरे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरविंद पारगावकर, उपाध्यक्ष प्रकाश गांधी, किरण काळे, आम्ही संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, मनोज गुंदेजा आदी सह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोटरसायकलवर आलेल्या चोरट्यांनी सावेडी परिसरातील अभिषेक एंटरप्राइज हे दुकान फोडण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात 2 आरोपींवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. ही बाब दुकान मालक दिलीप चोपडा यांच्या निदर्शनात आली असता त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. चोरट्यांना काही वस्तू चोरता आल्या नाहीत. पोलीस नाईक आंधळे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नूतन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या कामाची पाहणी केली आहे. यावेळी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता JD कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित यावेळी उपस्थित होते. यावेळी थोरात म्हणालेत की नूतन इमारत आता पूर्वत्वाकडे आली आहे. इमारतीची राहिलेली कामे अधिक गतीने आणि दर्जेदार झाली पाहिजेत. त्याकडे दुर्लक्ष होतं कामा नये. गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करू नका. जिल्हाधिकारी कार्यालय इमारती जिल्ह्याच्या दृष्टीने प्रशासकीय दृष्ट्या महत्वाची आहे. तेथील कामाची गुणवत्ता ही सर्वोच्च व्हावी. कार्यालयाच्या नूतन इमारतीचे काम हे गुणवत्तापूर्व आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी पाठपुरावठा करावा, अशा सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी दिल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाचे लसीकरण केंद्रावर टोकन वाटप करून लसीकरण केले जात आहे, परंतु एकूण लस किती उपलब्ध आहेत, त्यापैकी सामान्यांना किती व कर्मचाऱ्यांसाठी किती टोकन देणार याबाबत कोणतीही स्पष्ट सूचना फलकावर लिहिलेली नसल्याने गोंधळ होत आहे. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयातील लसीकरण नोंदणी केंद्राच्या प्रवेशद्वारावर एक हेल्पलाईन क्रमांक पुसट अक्षरात लिहिलेला आहे. नागरिक या क्रमांकावर फोन करतात, परंतु हा फोन नंबर बंद येतोय. या क्रमांकावर सायंकाळी 5 फोन करण्याबाबत लिहिले आहे, परंतु हेल्पलाईन नंबर असून अडचण नसून खोळंबा बनला आहे. प्रभाग क्रमांक 2 संपूर्ण पाईपलाईन रोड व इतर परिसरामध्ये गेल्या 3 अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय. याला पूर्णपणे प्रशासनाचा नियोजनाचा अभाव आणि गलथान कारभार जबाबदार आहे. 8 या भागातील पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अन्यथा आपल्याला कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता नागरिकांसह आपल्या दालनात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रभागच्या 4 नगरसेवकांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत नगरसेवक विनीत पाऊल बुत्ते, सुनील त्र्यंबके, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार यांनी मनपाचे आयुक्त शंकर गोरे यांना भेटून निवेदन देऊन वस्तुस्थिती व कृत्रिम पाणी टंचाई कशी निर्माण झाली आहे याबाबत निवेदन देऊन चर्चा देखील केली आहे. या बातमीसह वेळ झाली आहे शहराची खबरबातमध्ये इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.